www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. दोन तीन दिवस विसरू जात आपल्याला हा आला तसा निघून गेला. हा षटक क्रमांक तिसरा उंचावर निघालेला फटका, फिल्डर चेंडूच्या खाली पाहूया, चौथा फलंदाज बाद होतोय का आणि एक सुंदर झेल फलंदाज बाद. अमित बाद होतोय स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती. आशिष दादा मारने फ्रेंड सर्कल संघाने एक भव्य ठिकाणी मोठं कडक नियंत्रण या सामन्यावरती मिळवलेलं आहे. नवीन फलंदाज निकेतन पाटोळे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 11 चेंडूंमध्ये धावा जर जमवल्या तर बंडू भोसले 11 या सामन्यामध्ये अजून सुद्धा ठिकाणी मागे येता येईल. योगेश आणि निकेतन यांच्या बॅटमध्ये ताकद आहे, परंतु समोर हे छोटे शिलेदार जे गोलंदाजी करतायत यांनी मात्र प्रचंड मोठी त्या ठिकाणी नुकसान करून दिलंय. मोठं भगदाड पाडले फलंदाजीला. दोफलक फक्त मला वाटतं 9 धावा स्कोर, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्सिपचा प्रयत्न आणि इथे चेंडू एसटी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. वाजवा म्हणून तिकडे आपले डीजे मित्र बहुतेक नाही आहेत. 5-9 सेम अशीच धावसंख्या होती. 1983 वर्ल्ड कप इंग्लंडच्या ट्रेंट ब्रिज मैदानावरती 4-9 भारताची धावफलक होता वर्ल्ड कप मध्ये. 5व्या 6व्या क्रमांकावरती एक फलंदाज मैदानावरती उतरला, 175 धावांची महान खेळी केली आणि झिम्बाब्वे संघाला त्या वर्ल्ड कप मधनं पालापाचोळ्यासारखं उडून दिलं. त्याचं नाव कपिल देव रामलाल निखांजी. कपिल देव यांनी आपल्याला नक्कीच आपण तुम्ही पाहिलंय, 175 धावांची अभेद्य खेळी कपिल देव यांनी केली होती आणि त्यावेळेस 5-4-9 धावसंख्येवरती मैदानावरती उतरले होते. इथे 5-9 आहे आणि अशाच प्रकारचं तरीकाने परिस्थिती आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. इथे कोण खेळणार? मुस्तकीम. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. टेनिस बॉल क्रिकेट हे एसपी कॉलेजचं मैदान अतिशय चमत्कारी आहे. इथे मोठे मोठे संघ मोकळ्या हाताने घरी जातात आणि छोटे छोटे संघ मोठ्या मोठे कप इथून घेऊन जातात. हे अनेक वेळा या मैदानाने पाहिलेलं आहे. सुंदर बॉलिंग परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म वर विकेटचा मारा. यावेळेस मात्र मिस टाइम फटकाय, चेंडू ऑन साइड ला गेलाय. ब्रावो चेंडूच्या मागे तोपर्यंत घेतले गेलेले सिंगल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. आशिष दादांचं कौतुक आहे. हा संघ घनाभाऊ साळे जर सोडले तर बाकी सर्व खेळाडू 85 आतमध्ये त्यांनी गोळा केलेत. म्हणजे हा संघ एक वेगळ्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करतोय. घनाभाऊंना आपण बघत कागदोपत्री त्यांचं वय मला वाटतं 40 आसपास आहे, तसे ते 21 वाटतात ज्या प्रकारची त्याकडे धावपळ आहे. परंतु एक चांगला कर्नर असावा. एक सुंदर वाक्य मराठीमध्ये आहे, तुम्ही 100 वाघांची फौज तयार करा आणि त्याचं नेतृत्व एका लांडग्याकडे द्या आणि 100 लांडग्यांची फौज तयार करा त्याचं नेतृत्व एका वाघाकडे द्या. 100 लांडग्यांची फौज तुम्हाला 100 वाघांवरती भारी पडेल, कारण नेतृत्व तसं असावं लागतं जसं छत्रपती शिवरायांचं होतं. हा चेंडू सरळ तरीके ऑफसाईडला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारे वाढवून. निकेतन पाटोळे डॉट बॉल. पंचभोजदारांनी मात्र इशारा केलाय. हा चेंडू त्रिकाणी डॉट आहे. धावफलक तिथल्या इथे विसावलाय. माझे स्कोरर मित्र विनय सर प्रकारचं काम करताय. 10 धावा धावफलकावरती आहेत. जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणीही करू शकत नाही काही वाकडे. आता ते आकडे नाहीत, आकडे हे इकडले. मध्ये परत एकदा पुढचा चेंडू. राईट आर्म वर द विकेट. हा चेंडू मोठा अपील आणि निकेतन पाटोळे बाद. 6-10 धावा. फलंदाज येत आहेत, येस सर म्हणतायत, हजेरी लावतात आणि घरी निघून जातायत. वर्गामध्ये गुरुजी आल्यानंतर गुरुजी कसे हजेरी घेतात तसं मला वाटतं फलंदाज फक्त येत आहेत आणि त्यांच्या नावाचा उल्लेख झाला की येस येतात आणि शाळेतून सुट्टी घेत आहेत. ही क्रिकेटची शाळा आहे जी एसपी कॉलेजच्या मैदानावरती भरलेली आहे, जिचं नाव आहे आमदार चषक 2020. इथे तोच टिकेल जो विद्यार्थी चांगला अभ्यास करून आला असेल आणि ज्या विद्यार्थ्याला हा मैदानावरचा खेळपट्टीवरचा पेपर सोडवायला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. 6-10 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज स्वप्नीलनं बाद केलेत. प्रेक्षकांची एक मोठी गर्दी मैदानावरती आहे. जिकडे पाहाल तिकडे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. एका बाजून आपण पाहत दौंडचा संघ पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखवलाय. संदीप कदम सरांचा ठिकाणी लोगावचा संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. एका बाजून आपण पाहत निशी नवीन फलंदाज. हा सुद्धा रोह्याचाच खेळाडू आहे.
परंतु आज